नमस्कार मंडळी आत्ता संध्याकाळचे सात बावीस वाजलेले आहेत आणि सकाळपासून माझी भांडी राहिलेली आहेत किचन साफ करायचं राहिलेलं आहे तर पहिल्यांदा मी जी ट्रेमध्ये भांडी आहेत पलीकडे मी एका कापडावरती भांडी ठेवलेली आहेत कारण की तुम्हाला माहितीच असेल असं फ्लॅटमध्ये वगैरे बोरचं पाणी असतं आणि किचनवरती ते डाग उठून राहतात म्हणून मी खाली कापडावरती जाळी ठेवलेली आहे आता ही भांडी सारी मी लावून घेते आणि सारी भांडी लावल्यानंतर भांडी घासायची आहेत कारण की जेवणासाठी लागणारी भांडीसुद्धा खरकट्या भांड्यामध्ये आहेत दूध तापवून ठेवलेलं आहे ते मी पहिल्यांदा तिकडे टेबलवरती नेऊन ठेवलं ह्या बाऊलला आतल्या साईडून पाणी आहे त्यामुळे सुकल्याशिवाय मी हे आपल्या ट्रॉलीजमध्ये ठेवू शकत नाही म्हणून गॅसवरती अशी उलटी करून ठेवली गॅस गरम नाही आहे आता भांडी लावून झालेली आहे तर मी भांडी पहिल्यांदा घासून घेते भांडी राहण्यामागचं कारण हे होतं की नितीशची नाईट शिफ्ट आहे आणि भांड्यांचा आवाज येतो झोप होत नाही म्हणून जोपर्यंत त्याची झोप जो होत नाही तो उठत नाही तोपर्यंत मी भांडी घासत नसती पण आज झालं असं की त्यांना सुद्धा उठायला उशीर केला तो सकाळी एका सावडण्यासाठी गेला होता त्यामुळे दुपारी झोपायलाच उशीर झालेला आणि झोप पूर्ण होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तो सात वाजता उठल्यानंतर त्याच्यानंतर माझं थोडंसं इडिट वगैरे मी पूर्ण केलं आणि तो सात बावीसला सुरुवात केली भांडी घासून झालीत पुन्हा जाळी मी त्या कापडावरती ठेवली आणि वरती पण आपल्या टाईल्सवरती फोडणी देताना उडलेलं असतं त्यामुळं टाईल्स वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आपला जो स्पंज असतो त्यानंच मी आपला जो किचन आहे तो क्लीन करून घेतला इथं मी मोड आलेले मूग मो घेतलेले आहेत जवळपास हे अर्धी वाटी एवढे असतील आणि ह्यातले न मोड आलेले असे जे आहेत खडे वगैरे ते सगळं निवडून काढलं निवडताना ते एका वाटीतच ठेवलं प्लेटमध्ये जेणेकरून किचनवर कचरा होणार नाही आणि स्वयंपाक करताना आपलं किचन स्वच्छच दिसेल तर इथं ते निवडून झाल्यानंतर मी एक बटाटा घेतला बटाट्याची साल काढली नाही आणि तो धुवून व्यवस्थित घेतला त्याच्या फोडी केल्या आणि आता हे सगळं मी धुवून कुकरमध्ये दोन शिट्ट्या देण्यासाठी ठेवणार आहे कारण की याने टाईमही वाचेल नंतरनं फोडणी दिली आणि कुकर आली की आपली आमटीसुद्धा तयार इथे मी मुळा घेतलेला आहे आणि मुळ्याची साल काढून मुळा खिसून घेणार आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मुळ्याची सुद्धा खिसून भाजी करतात जी खायला खूप छान लागते इथे मी आता मुळा खिसते तोपर्यंत माझा कुकर सुद्धा होईल आत्ता जर मी पहिल्यांदा भाकरी बनवली तर ह्या बाकीच्या ज्या शिजण्यासाठी वेळ लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या उशिरा उशिरा होतील आणि जेवणाला उशीर होईल म्हणून पहिल्यांदा सगळ्यात जे तुम्हाला शिजवायचं आहे ते ठेवायचं बाकीचे मसाले करून घ्यायचे जेव्हा कमीत कमी टायमामध्ये तुम्हाला जेवण बनवायचं असतं तेव्हा बिना मसाल्याच्याच आमटी किंवा सुकी भाजी बनवायची तर इथे माझा कुकर झाला आहे आणि कढई ठेवली आहे मी कढई तेल टाकलेलं आहे कढीपत्ता मी आमटीसाठी आणि मुळ्यासाठी काढून घेतलेला आहे वरती जिरं असे हळदीचे वगैरे डबे घेतलेले आहेत तर इथं कढईमध्ये मी आत्ता कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर कढीपत्ता हा झाला थोडीशी मी मिरची टाकलेली आहे चिरून मुळ्यामध्ये कुकर मी तिकडे नेऊन ठेवलेला आहे आणि मिरची तळतडल्यानंतर मी मुळा टाकणार आहे आणि मुळा टाकताना थोडासा पिळून टाकायचा तो पाण्यासकट नाही टाकायचा तर आता इथं सर्व मुळा टाकून मी परतून टाक घेतला आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर यात थोडीशी हळद टाकायची जर तुम्हाला वाटलं नाहीच टाकायची हळद तर नाही टाकली तरी चालेल तो सफेद होईल एवढंच आणि आता ह्याच्यावरती मी तीच प्लेट ठेवली ज्याच्यामध्ये मुळाचं पाणी आहे आणि इकडे मी तांदूळ निवडून घेत आहे तोपर्यंत कारण कुकर थंड झालेलं आहे आणि कुकरमध्ये शिजलेली मूग आणि बटाटा मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि कुकरला लावणार आहे भात तर तुम्ही आता जेवणामध्ये काय बनवले हे मलासुद्धा कमेंट करून नक्की सांगा किंवा आत्ता काय बनवणार आहात हेही सांगू शकता आत्ता पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये ओल्या भाज्यांपेक्षा अशा जर भाज्या तुम्ही बनवून खाल्ल्या तर त्या आपल्यासाठी चांगल्या असतात ओल्या भाज्या लगेच सडतात किडे असतात चिखलसुद्धा असतो अर्धा टमॅटो चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली कारण की याच्या आपल्याला मुगाच्या डाळीला फोडणी द्यायची आहे डाळीला म्हणजे शिजवलेल्या मुगाला इथं अधूनमधून आपल्याला कांदा सॉरी मुळासुद्धा शिजलाय का पाहायचं आहे थोडासा तो हलवायचा आहे तर अजून थोडंसं शिजणं बाकी आहे म्हणून पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि आता मी भाकरी करायला घेतलेली आहे एक भाकरी होईस तोपर्यंत मी मुळा तसंच ठेवणार आहे आत्ता शिजलेला आहे आणि कुकरसुद्धा झालेला आहे आपला प्लस आपल्याला जी फोडणी द्यायची आहे आमटीसाठी बटाटा वगैरे शिजलेला आहे एक भाकरी मी इथं भाजायला ठेवणार आहे आणि मग मुळा प्लेटमध्ये काढणार आहे संध्याकाळची आम्ही भाकरीच बनवतो त्यात जर सेकंड शिप असेल नितेशला तर मग डब्याला चपातीच असते आणि मग डब्याला चपाती केल्यानंतर मी माझ्या एकटीसाठी भाकरी करत नाही मी सुद्धा मला एक चपाती करून ठेवते मुळा काढून घेतला त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि भाकरी मी तिकडे डब्यात ठेवली गॅस स्लो करून ठेवला कढईमध्ये टोमॅटो टाकलेला आहे मी कढीपत्ता टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तसंही कुकरमध्ये मी थोडंसं मीठ टाकलंच होतं व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि त्यात आता थोडीशी हळद टाकायची आहे हळदीबरोबरच आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे धणा पावडर टाकायची आहे आणि हे सगळं टाकून मी परतून घेतलं आणि परतल्यानंतर थोडंसं तेल कमी पडते म्हणून पाणी टाकलं जर आपण मसाला करपवला तर त्याची टेस्ट चांगली लागत नाही आणि जास्त तेल टाकलं तर तेलकट खाणं आपल्या ते शरीरासाठी चांगलं नाही आहे थोडासा गरम मसालासुद्धा याच्यामध्ये टाकला आणि आता शिजवलेले मूग आणि बटाटा टाकला थोडंसं मूग मी पातेल्यामध्ये ठेवलं आणि ते स्मॅशरनं थोडं स्मॅश करणार आहे जेणेकरून की ग्रेव्ही थोडी घट्ट व्हावी इतर वेळेला तुम्ही टोमॅटोची पेस्ट वगैरे घालू शकता आणि हां तुम्ही याच्यामध्ये लसूण आल्याचीसुद्धा सुद्धा पेस्ट घालू शकता मी खात नाही म्हणून मी यात स्किप केलेलं आहे आता मी माझ्यासाठी दामटी बनवत आहे तोपर्यंत आमटीला उकळी येईल आणि मग आपण गॅस बंद करायचा कोथंबीर मी मसाला परतताना टाकलेली आहे म्हणून वरून टाकण्याची काहीच गरज नाही आहे तर आत्ता इथं माझे फक्त दामटीच राहिलेली आहे ना हा सर्व स्वयंपाक प्लस जी सकाळची राहिलेली भांडी किचन हे माझं पूर्ण पन्नास मिनिटामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये आत्ता पहा हे मी जे दिसत आहे ना ज्वारीचं पीठ तर ते ज्वारीचं पीठ चाळायचं चा राहिलेलं आहे म्हणून मी तसंच पिशवीमध्ये ठेवलेलं आहे व्हिडिओंचा एवढा लोड आहे एडिटिंग एवढं पेंडिंग आहे की मला ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी टाईमच मिळत नाही आहे तर इथं आमटीलासुद्धा उकळी आलेली आहे आणि भाकरीसुद्धा फुललेली आहे तर हा स्वयंपाक आपला इथंच झालेला आहे बघा आमटी कशी छान दिसती आहे आणि मी कमी साराचंच जेवण बनवते कारण की सार खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं आणि आत्ता मी लगेच किचन धुवून घेतला जेणेकरून जेवल्यानंतर जास्त काम राहिलं तर कधी कधी कंटाळासुद्धा येतो त्यामुळे लगेच किचन साफ करून घेतला आणि इथंच मी ताटं सर्व करून घेणार आहे मुळं ऑलरेडी प्लेटमध्ये काढलेला होतं भाकरी आणि आमटी हवा असल्यास तुम्ही एखादी चटणी वगैरे घेऊ शकता बनवलेली जशी की मी आत्ता कढीपत्त्याची बनवलेली आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय